नमस्कार मित्रांनो प्रशांत तायरे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे हा थोडा वेगळा आहे आजचा विषय म्हणजे काय की आपण योजना मासिकवर आजचा व्हिडिओ तयार करणार आहोत आता योजनावर हा व्हिडिओ तयार करण्याची आज गरज का आली कारण की ह्या ठिकाणी जून दोन हजार एकोणावीसमध्ये जे योजना मासिक आहे त्याच्यावर हा व्हिडिओ तयार करण्यात येणार आहे आता विशेष म्हणजे जून महिन्यामध्ये हे मासिक आलं होतं आणि आज व्हिडिओ का तयार करायचा याचं कारण असं आहे कारण चर्चेत कोविड नाईन्टीनमुळे बऱ्याचशा गोष्टी चर्चेमध्ये आल्या त्याच्यामध्ये आयुष मंत्रालयसुद्धा या ठिकाणी चर्चेचा विषय होता आणि आयुष मंत्रालय हा चर्चेचा विषय असल्यामुळे ह्या ठिकाणी कदाचित या, या मासिकमधून काही प्रश्न विचारले जातील असं मला वाटलं आणि मी हा व्हिडिओ तयार केला आणि विशेष म्हणजे योजना मासिकवर अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करण्याचा हा माझा पहिला प्रसंग आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच या ठिकाणी लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आता ह्या योजना मासिकच्या कसं असतं माहिती आहे का की योजना मासिक म्हणजे काय आहे की विशेष म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखी अवस्था असते वस्त आणि याच्यामध्ये जर बघितलं बरेचसे विद्यार्थी वाचायला कंटाळा करतात आता एवढं पूर्ण मासिक वाचायची गरज आहे का मी आता ठळक ठळक ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे पोचवण्याचा मी प्रयत्न करणार आता लक्षात घ्या आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपण जर बघितलं की आयुष मंत्रालय आता हा शब्द फार जास्त चर्चेचा आहे आता आयुष मंत्रालयामध्ये जर बघितलं तर हा जो आयुषची जी पेलिंग आहे तर आयुष मग आयुषमध्ये जर बघितलं हा जो ए काम ज, ए म्हणजे आयुर्वेदा वाय म्हणजे योगा यू म्हणजे युनानी आणि एस म्हणजे सिद्ध आणि एच म्हणजे होमिओपॅथी मग याच्यामध्ये आयुर्वेदाचा योजना योगाचा युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी यांचा एकत्रितपणे या ठिकाणी या मासिकमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे कारण जीवन जगण्याचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद आता ह्या ठिकाणी जर बघितलं की एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली चोप्रा समितीने भारतीय आता एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जर बघितलं आता चोप्रा समिती आता चोप्रा समितीबद्दल जर सांगायचं झालं की एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली चोप्रा समितीने भारतीय वैद्यकीय यंत्रणेसाठी ध्येय आणि संशोधन ध्येय आणि संशोधन विभाग निश्चित केले आता लक्षात घ्या ध्येय आणि ध्येय आणि संशोधन हा विभाग कुणी निश्चित केला आणि कधी निश्चित केला की एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये चोप्रा समितीने निश्चित केला त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर बघितलं या शिफारशी आधार या शिफारशीवर आधारित असलेली केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था सन एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये जामनगर येथे जामनगर येथे स्थापन करण्यात आली याच ठिकाणी सन दोन हजार एकोणावीसशे छप्पन्नमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमसुद्धा सुरू करण्यात आला सन एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये उडप्पा समितीने संशोधनातील प्राथमिकतेमध्ये अधिक सुसूत्रता आणली आणि एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये बनारस हिंदू विश्वविद विद्यालय वाराणसी येथे भारतीय वैद्यकीय पद्युत्तर संस्था स्थापन केली आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ह्या भागामध्ये जर तुम्ही विचार केला तर एवढा हा जो भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे मग याच्यात आपल्याला का काय पाहायला मिळालं की एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये उडप्पा समितीने काय का काम केलं आता एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये उडप्पा समितीने संशोधनातील प्राथमिकतेमध्ये अधिक सुसूत्रता आणली आणि सन एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालय वाराणसी येथे या ठिकाणी भारतीय वैद्यकीय पद्युत्तर संस्था स्थापन केली मग ह्या भागामध्ये एकोणावीसशे अठ्ठेचाळीसची चोप्रा समिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये जामनगर येथे स्थापन झालेले केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये उडप्पा समितीने काय काम केलं ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालय वाराणसी येते काय बनारस आता बनारस हिंदू विश्वविद्यालय वाराणसीचा इतिहाससुद्धा बघून घेणं गरजेचं आहे आणि भारतीय वैद्यकीय पदव्युत्तर संस्था ही त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे पुढे काय म्हणण्यात आलं यानंतर संशोधनात आता जर बघितलं पुढचा टॉपिक आहे हा यानंतर संशोधन संचुदन, संशोधनात सुसूत्रित सुसूत्रितपणा आणि समन्वय आणण्यासाठी एकोणावीसशे चौसष्ट साली संयुक्त औषध संशोधन योजना आता बघा एकोणावीसशे चौसष्टमध्ये काय झालं संयुक्त औषध संशोधन योजना म्हणजे कंपोजिट ड्रग्स रिसर्च स्कीम जे सी डी आर एस सुरू झाली आता सी डी आर एस कधी सुरू झाली तर एकोणावीसशे चौसष्टमध्ये एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये भारतीय वैदिक हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे आता म्हणजे एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये जर बघितलं तर भारतीय वैदिक आणि त्या ठिकाणी होमिओपॅथी संशोधनाचे केंद्रीय मंडळ म्हणजे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी या ठिकाणी म्हणजे सी सी आर आय एम अँड एस स्थापन झाले आलं लक्षात मग आता जर बघितलं या ठिकाणी आपण लक्षात घ्या इथे हा जो भाग आहे याच्याकडे लक्ष तुम्ही केंद्रित करा आता बघा सर्वात पहिली गोष्ट होमिओपॅथी संशोधनासाठी केंद्रीय मंडळ आता सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी आता सी सी आर आय एम अँड एच 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 म्हणजे या ठिकाणी होमिओपॅथी त्याची स्थापना कधी झाली एकोणावीसशे सहासष्टमध्ये मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सी सी आर आय एम अँड एच याची स्थापना जी आहे ती एकोणावीसशे सहासष्टमध्ये झाली ओके आणि ती शिफारस कोणी केलेली होती व्यास समितीने ती शिफारस कोणी केलेली होती व्यास समितीने आता त्याच त्यांच्या से मग आपल्याला लक्षात काय घ्यावं लागेल व्यास समिती ते एकोणावीसशे सहासष्ट साल हे ह्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आयुषमधील आयुषमधील सर्व वैद्यकीय आता ह्या भागाकडे के लक्ष केंद्रित करा आयुषमधील सर्व वैद्यकीय यंत्रणांच्या स्वतंत्र संशोधन परिषदा स्थापन झाल्या आता आयुषमधील सर्व वैद्यकीय यंत्रणांचं स्वतंत्र संशोधन प परिषदा स्थापन झाल्या मग याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण काय समजून घेतलं आयुष काय आहे ते आयुष मंत्रालय मग आयुषमध्ये आपण सुरुवातीला समजून घेतलेलं आहे ए म्हणजे काय असतो वाय का म्हणजे काय असतो यू the... म्हणजे काय वगैरे वगैरे मग आता ह्या भागामध्ये जर बघितलं आयुषमधील सर्व वैद्यकीय यंत्रणांच्या स्वतंत्र संशोधन परिषदा स्थापन झाल्या आणि एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सी सी आर एसची सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन इन आयुर्वेद अँड सिद्ध आता जर बघितलं म्हणजे सुरुवात कुठून झाली की सुरुवात जर बघितली एकोणावीसशे सहासष्टच्या व्यास समितीपासून या ठिकाणी सुरुवात कर केली आणि एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सी सी आर एसची आता जर बघितलं सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद अँड सिद्धची स्थापना झाली आणि मग दोन हजार अकरामध्ये यांची विभागणी केली म्हणजे ह्या दोन भागांची काय करण्यात आली विभागणी केली म्हणजे ह्या ठिकाणी जर बघितलं विभागणी केल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं की दोन संस्था स्थापन झाल्या त्याच्यामध्ये सी सी आर एस आता त्याच्यामध्ये एक आहे सी सी आर एस सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च अँड आयुर्वेदिक सायन्स आणि दोन नंबर जर बघितलं सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन सिद्ध सन दोन हजार चौदामध्ये आयुष यंत्रणांचा अधिक बळकटी यावी म्हणून आयुषने या ठिकाणी या म्हणजे जर आपण एक लक्षात घेतलं या दोन भागांचं दोन हजार अकरामध्ये विभागणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर बघा लक्षात घ्या सन दोन हजार चौदामध्ये काय करण्यात आलं की दोन हजार चौदामध्ये आयुष यंत्रणांना अधिक बळकटी म्हणजे आयुष यंत्रणांना अधिक बळकटी म्हणजे काय त्याच्यामध्ये आयुर्वेदा असेल योगा असेल युनानी असेल सिद्ध असेल होमिओपॅथी असेल यांना अधिक यंत्रणा यांना अधिक बळकटी यावी म्हणून आयुष आयुष विभागाने विभागाचे आयुष मंत्रालय स्थापन झाले मग आता लक्षात घ्या आयुष मंत्रालय कधी स्थापन झाले दोन हजार चौदामध्ये याच याच्यावर आपण सर्वात जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे कारण एखादा प्रश्न जर बघितला असा विचारला जाऊ शकतो की आयुष मंत्रालयाची स्थापना क कधी केली आणि कशासाठी कशासाठी कशा या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात आणि विशेष दोन हजार चौदा हे साल लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग मा, कमेंट मा, बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की आयुष मंत्रालय हे कोणत्या मंत्र्याकडे आहे वगैरे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे ओके आयुष डिपार्टमेंट कोणत्या मंत मंत्रीकडे आहे कोण सांभाळत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके आता सध्या आयुर्वेदासाठी जर बघितलं पदव्युत्तर डॉक्टरेट अशा पातळ्यांवर शिक्षण उपलब्ध आहे त्यानंतर जर बघितलं आता पुढचा भाग आपण बघायचा आहे ओके आता आयुर्वेदातील संशोधन आणि विकास आता आयुर्वेदातील संशोधन आणि विकासामध्ये जर सांगायचं झालं पण त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचा आहे की आता हा जो भाग आहे हा तुम्हाला पाहायला मिळतो आहे याच्याकडे लक्ष केंद्रित करा की हा थोडा आय एम पी आहे आयुष मंत्रालयाने वेब आधारित आयुष रिसर्च पोर्टल आलं लक्षात आयुष रिसर्च पोर्टल सुरू केले आहे यावर आयुष वैद्यकीय पद्धतीने प्रसिद्ध झालेली संशोधन कार्ये उपलब्ध आहे मे दोन हजार एकोणावीसपर्यंत एकूण सव्वीस हजार आठशे त्र्याहत्तर संशोधन कार्याचा गोषवारा या ठिकाणी उपलब्ध आहे ओके आता पुढचा भाग म्हणजे आयुष संशोधनातील संशोधन आणि विकास आयुर्वेदातील संशोधन आणि विकास याच्याबद्दल आपण या ठिकाणी बघायचं आहे आता आयुर्वेद आणि सोवा रिंगपा या वैद्यकीय पद्धतीतील संशोधनासाठी मांडणी समन्वय विकास आणि संशोधन कार्यासाठी सी सी आर एस ही सर्वोच्च परिषद आहे ओके आता याच्यामध्ये सर्वोच्च परिषद जर बघितली ह्या गोष्टी म्हणजे हे एवढं काही महत्त्वाचं नाही आहे ओके त्याच्यानंतर जर बघितलं आता या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे ओके आता या भागामध्ये जर तुम्ही लक्ष केंद्रित केला आता आयुर्वेदामध्ये आरोग्याची व्याख्या कश अशी दिलेली आहे तर दोष शरीरातील नियंत्रण आणि कार्यात्मक घटक धातू संरक्षणात्मक घटक मल उत्सर्जन घटक आणि अग्निपाशक आणि चयापचय करणारे घटक यांची साम्यावस्था असणे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया आता योग आणि मानसिक आरोग्य आता योग आणि मानसिक आरोग्याबद्दल जर सांगायचं झालं आता लक्षात घ्या सध्या लॉकडाऊन पण आहे योगावर चांगला जोर सुरू आहे आणि या ठिकाणी जे कधी योगा करत नव्हते ते सुद्धा आता योगावर लक्ष केंद्रित करायला लागलेले आहेत आणि अजून योगाबद्दल तर बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत योग दिन एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिन म्हणून एक जून हा दिवस एकवीस जून हा दिवस पाळला जातो आता एकवीस जूनच का निवडला वगैरे ते पुढे मी या ठिकाणी सांगणार आहे ओके आता लक्षात घ्या योग ही जीवनपद्धत कशी आहे मला लक्षात मग त्याच्यामध्ये केवळ आसन प्राणायाम असा त्याचा अर्थ नाही आहे ओके मग आता जर बघितलं आपण काय करतो की योग म्हटला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं आसन प्राणायाम अशा काही अर्थ म्हणजे अशा काही गोष्टी डोळ्यासमोर येतात परंतु फक्त त्याच्यामध्ये योग हा फार जर बघितला याच्यामध्ये आसन प्राणायाम असा त्याचा अर्थ होत नाही आहे आता योग व आसने हा केवळ व्यायाम नाही आहे योग आणि इतर व्यायाम यात एक महत्त्वाचा फरक आहे आता योग आणि आपण जे इतर व्यायाम करतो याच्यामध्ये काही फरक आहे तो म्हणजे योगात नेहमी शारीरिक हालचाली व श्वास यांचा सुसंवाद साधला जात असतो आता बघा आपण इतर व्यायाम जर केला तर यांचा सुसंवाद साधला जात नाही आहे बरोबर परंतु योगामध्ये जर बघितलं शारीरिक हालचाली व श्वास यांचा सुसंवाद साधला जात असतो ओके आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काय आहे की सुरुवातीला या ठिकाणी थोड्या मला अडचणी आल्या परंतु जर बघितलं हा आपला पहिला प्रसंग आहे परंतु याच्यामध्ये आपण निश्चित सुधारणा करत राहू ओके आणि या ठिकाणी जर बघितलं पुढे आता आपण महत्त्वाचं काय योग हा शब्द संस्कृतमधील यूज या शब्दापासून आलेला आहे आता लक्षात घ्या आता योग हा जो शब्द आहे ओके हा शब्द संस्कृतमधील यूज ह्या शब्दापासून आलेला आहे आता या शब्दापासून आलेला आहे आणि याचा अर्थ काय आहे आता याचा अर्थ एक समुच्छय असा होतोय ओके आता याचा अर्थ काय होतो एक समुच्चय आता योग हा शब्द जर बघितला मग कोणत्या शब्दापासून आलेला आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण सध्या योगावर जास्त जोर दिला जातो आहे आणि कदाचित याच्यावर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला निश्चित फायदा होईल आता या ठिकाणी जर बघितलं अजून पुढे योगाबद्दल खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत आता पतंजली आता पतंजली जर बघितलं आता तुम्हाला पतंजली जर म्हटलं की लगेच रामदेव बाबा आठवायला लागून जाईल ओके तर तसं काही नाही की पतंजली हे जे होते ह्या ठिकाणी एक कृषी होते आलं लक्षात पतंजली एक काय होते ऋषी होते आता पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रात असे म्हटले आहे योग चित्त वृत्ती निरोध यांचा अर्थ योगाचा प्राथमिक उद्देश हा मनातील चंचलता विकलता काढून टाकणे आता आपल्या मनामध्ये जर खूप सारे आपण चंचल असतो वगैरे ओके तर हे काढून टाकणे ओके हा आहे त्याचा उद्देश हा आहे आता पतंजली हे कोण होते ऋषी होते ओके मग ह्या ठिकाणी जर बघितलं आपण पुढे या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात अर्थ योगात कुठल्याही परिस्थितीत मन अविचल ठेवण्याची क्षमता निर्माण केली जाते त्याचा उल्लेख भगवद्गीतेतसुद्धा क क्रि इसवी पूर्व पाच हजारमध्ये सापडतो आलं लक्षात आता पुढचा भाग जर आपण सर्वात महत्त्वाचा काय आहे आता याचा या याच्या ह्या भागामध्ये बघा भागा। ओके आता योग म्हणजे केवळ आसन योग म्हणजे केवळ आसने व प्राणायाम असा अर्थ पाश्चात्य जगात रूढ आहे वास्तवात त्यात इतर अनेक घटक समाविष्ट आहेत योग आता योगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता आहे योग आता अष्टांग योगाचा अर्थ पतंजली ऋषींनी वेगळा सांगितला आहे आता पतंजली ऋषी हे बऱ्याच जणांना माहीत नव्हतं पतंजली प्रोडक्ट माहीत असतील रामदेवजी बाबांचे पतंजली प्रोडक्ट प्रत्येक घरामध्ये पतंजली सगळे ह्या ठिकाणी पाहायला मिळतात बरेचसे प्रोडक्ट पाहायला मिळतात परंतु पतंजली हे जे नाव आहे एक ऋषींचं आहे आणि पतंजली ऋषींनी या ठिकाणी अष्टांग योगाबद्दल बोलताना सांगितलेलं आहे यम आता यम नियम आसन प्राणायाम प प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आता याच्यामध्ये यम जर बघितला ओके आता यमबद्दल जर सांगायचं झालं वैश्विक नैतिकता आता नियमबद्दल जर बोलायचं झालं वैयक्तिक नैतिकता आसनबद्दल शारीरिक अवस्था प्राणायामबद्दल श्वसनावर नियंत्रण प्रत्याहाराबद्दल संवेदना नियंत्रण धारणा मनाची स्थिरता ध्यान ध्यान ध्यानधारणा ध्यान ध्यान ओके समाधी परमानंद श्वाश्वत सुख आता ध्यानबद्दल जर सांगायचं झालं तर या ठिकाणी खूप सारे लोक ध्यान करतात पण ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत आता ध्यान करत असताना जर बघितलं आपण श्वासकडे ह्या ट्रँग नाक कसेल आलं लक्षात हा जो ट्रँगु नाकाजवळचा वगैरे तोंडाजवळचा जो ट्रँगुलर भाग आहे मग श्वास कसा येतो आहे श्वास कसा जातो आहे आलं लक्षात याच्यावर लक्ष कसं केंद्रित करायचं ओके मग त्याच्यानंतर वेदना कशा होत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष कसं करायचं ओके जर आपल्याला जर ध्यान करत असताना जर खाज जरी आली ना तरी आपण मस्तपैकी ते लगेच भिंतीला लावून खाजायला लागून जातो ओके आ, तर असं काही ध्यानविण करू नका आलं ध्यान करत असताना सर्व नियम पाळा ओके मग त्याच्यानंतर जर बघितलं या प्रारुभावामध्ये योग जर चांगल्या पद्धतीने केला तर तुम्हाला जीवनातील शाश्वत आनंद मिळतो अलं लक्षात जेव्हा कराल तेव्हाच तो आनंद मिळेल अलं लक्षात बोलून काय आनंद मिळत नसतो आणि योगा क योगा निश्चित केला पाहिजे दिवसातून एक तास तरी स्वतःने आपल्याला दिला पाहिजे बरोबर स्वतःसाठी दिला पाहिजे आणि जो स्वतःसाठी एक तास जर दिला तर नक्कीच याचे अनेक चांगले फायदेसुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतील आता योगविद्या हे मानवाच्या उत्क्रांतीमागचे विज्ञान आहे आता या ठिकाणी जर बघितलं अंतस्त ऊर्जेला सक्रिय करण्याचे हे विज्ञान आहे मानवाच्या क्षमता सर्वार्थाने भरणे ओके म्हणजे योग बुद्धी प्राधान्य वादाचे संतुलन म्हणजे योग शून्य खर्चातील आयुर्विमा आलं लक्षात म्हणजे योग आरोग्याच्या निश्चित्तीची हमी म्हणजे योग योग म्हणजे निधर्मी निसर्ग आणि विज्ञान योग विद्या म्हणजे संपूर्ण आंतरिक उत्क्रांतीमागील विज्ञान किंवा अभियांत्रिक होय आयुष्यात यश आणि शांतता प्राप्त करण्याची संतुलित आणि योग्य प्रक्रिया म्हणजे योग झालं ना लक्षात या गोष्टी योगाबद्दल बोलण्यात आलेल्या आहेत बरोबर आता त्याच्यानंतर जर एक महत्त्वाचं सांगायचं असं आहे की आता बघा भारतीयांची सध्याची जीवनशैली शैली कशी आहे आता भारतीयांची जर बघितलं जीवनशैलीमध्ये बरेचसे बदल होत चाललेले आहेत परंतु या भारतीय सध्याची जीवनशैलीबद्दल आपण बघूया की एक्केचाळीस टक्के भारतीय लठ्ठ आहेत एक्केचाळीस टक्के आता हा तर एकदम मोठा प्रश्न आहे अलं लक्षात वजन कसं कमी करायचं वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे अलं लक्षात जेव्हा सकाळी आपण फिरायला जातो तर बरेचसे असे लठ्ठ लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या ह्याच चर्चा असतात की वजन कमी करण्यासाठी ओके त्याच्याकडे काही जास्त लक्ष द्यायचं नाही ओके पंधरा टक्के विवाहित दा अपत्य होण्यास असक्षम आहेत नंतर दोन हजार सतरा ह्या एका वर्षात भारतात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये अनुक्रमे अठ्ठावीस टक्के आणि एकशे सोळा टक्के इतकी वाढ झालेली आहे आता जर बघितलं तर उच्च रक्तदाबामध्ये जर बघितलं ती वाढ आपल्याला किती दिसते एकशे सोळा टक्के आणि मधुमेहामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अठ्ठावीस टक्के वाढ झालेली आहे आता मधुमेह हा तर फार मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे आणि रक्तदाबाचासुद्धा आणि विशेषतः या ठिकाणी जर बघितलं तर पुढे बघूया एका दिवसात सुमारे तीनशे भारतीयांची आत्महत्या केली आता एका दिवसात सुमारे तीनशे भारतीयांनी आत्महत्या केली जगातील सर्वाधिक प्रदूषित वीस शहरांमध्ये भारतातील चौदा शहरांचा समावेश आहे आता हे इन्व्हायरमेंटमध्ये आपण जेव्हा ह्या गोष्टी बघत असतो लक्षात आता पर्यावरणामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी येत असतात वीस शहरांमध्ये भारतातील चौदा शहरांचा समावेश आहे मग ते चौदा शहर कोणते आहेत अलं लक्षात आणि ते बघत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहाव्या लागतात आता डस्ट पार्टिकलचा जर विचार केला तर टू पॉईंट फायू पी एम काय आहे अलं लक्षात टू पॉईंट फाईव्ह पी एम टू टेन पी यम मग मा याचा मानवावर कोणते परिणाम होतात ओके शोषणावर कोणते परिणाम होतात अशा बऱ्याचशा गोष्टी उदयास आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर पर्यावरणाचा अभ्यास करत असताना या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे बरोबर आता ह्या ठिकाणी विशेषतः महिलांमध्ये अशा असंख्य समस्या आपल्याला पाहायला मिळतात अनेक मुली अवघ्या सहाव्या वर्षी वयात येतात ओके आता तसं पाहिलं तर मुलीचं वयात येण्याचं जे वय आहे साधारणतः चौदा वर्ष आहे परंतु सहाव्या वर्षात सुद्धा या ठिकाणी मुली वयात येतात आलं लक्षात आता वीसव्या वर्षी सुरू होतो आलं लक्षात आता महिलांचा मेनाफॉय अवघ्या वीसव्या वर्षी सुरू होतो आता चाळीस टक्के महिला अंडाशयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असतात आलं लक्षात दर दहा दहाव्या मिनिटाला प्रसुती समयी एक महिला मरण पावते हे अजिबात चांगलं नाही आहे ओके आलं लक्षात पस्तीस टक्के महिलांना थॉयरॉईडची संबंधित समस्या आ, सतावतात आलं तीस टक्के महिलांना हृदयाशी संबंधित विकार असतात सत्तर टक्के महिलांची प्रकृती अशक्त असते आठ लाख महिला एड्सग्रस्त आहेत आता जर बघितला हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे कारण एड्सग्रस्त हा जो शब्द आहे महाशब्द कधी आला कसा आला ओके okay. आता सगळ्यात पहिले सांगायचं झालं म्हणजे आपण बघा सगळ्यात पहिला रुग्ण जो आहे तो आफ्रिकेमध्ये आढळून आला नंतर आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये आपल्याकडे पहिला रुग्ण आढळून आला तोही मद्रासला आढळून आला आणि भारतामध्ये आला आता हा पॅन्डेमिकमध्ये आहे एपिडेमिक म्हणजे काय पॅन्डेमिक म्हणजे काय आता पॅन्डेमिकमध्ये जर बघितलं तर हा एक रोग आपल्याला पाहायला मिळतो एच आय वी एड्स ओके त्याच्यानंतर मग इबोला असेल ओके सार्स असतील त्याच्यानंतर स्वाईन फ्लू असेल आता लेटेस्टमधला कोविड नाईन्टीन असेल हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे पुढे तीन पॉईंट दोन कोटी महिलांना मधुमेह आहे जे तीन पॉईंट दोन कोटी महिलांना डायबिटीस आपल्याला पाहायला मिळतो अठराशे चौसष्ट वया अठरा ते चौसष्ट वयोगटातील व्यक्तींनी दर आठवड्यात किमान दीडशे मिनिट मध्यम स्वरूपाचे एरोबिक व्यायाम प्रकार केले पाहिजेत अ लक्षात मग तो ए एरोबिक व्यायाम प्रकार काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे अलं लक्षात काही गोष्टी आता ह्या ज्या मी सांगितल्या या कदाचित याच्यामध्ये एड्सविषयी जे सांगितलं ते परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे परंतु काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे म्हणून या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ओके त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आता बघा आसन प्राणायाम ध्यान याबद्दल बोलूया आसन प्राणायाम ध्यान याचा योग्य प्रमाणात रोज वापर केला तर आपण रोगमुक्त होऊ शकतो आलं लक्षात आणि त्याच्यानंतर जर बघितलं योग साधनेतील ज्ञानाचा पैलूही महत्त्वाचा आहे त्यावर बरेच संशोधन योग साध साधकांनी केले आहेत मानसिक मनोकायिक जीवरासायनिक तत्व तत्त्वज्ञानाधारित असे अनेक भाग योग साधनेत येत असतात आता योगा करताना हे लोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत ओके आता योगा मी तर म्हणतो योगा हा रोज आपण केला पाहिजे स्वतःसाठी कमीत कमी या ठिकाणी किती साधारणत माझ्या सांगण्यानुसार जर सांग म्हणजे माझ्या माहितीनुसार एक तास तरी आपण दिला पाहिजे आता पुढे बघा या ठिकाणी ह्या भागामध्ये दिलेलं आहे की चंचल शरीर व मन यात चंचल शरीर व मन यात स्थिर होते आलं लक्षात हे खूप सारे फायदे आहेत वेगळ्या वेगवेगळ्या शारीरिक स्थितीमुळे ताण न घेताही शरीराचा समतोल व सहजतेचा अनुभव येतो त्यातून मानसिक व भावनिक समतोलही साधला जातो त्यातून समस्या शारीरिक क्रिया सुरळीत होतात आलं लक्षात हे या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे आता लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे आता जर बघितलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आंतरराष्ट्रीय योग दिनाचे मूळ आता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे मूळ हल लक्षात हे आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत य आता जर बघितलं संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी आता इथे दिलेलं आहे अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला मग तुम्हाला विचारलं जाईल एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन कधी जाहीर केला के तो अकरा डिसेंबर दोन हजार चौदाला जाहीर केला आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने तर ह्या ठिकाणी जर बघितलं एकशे त्र्याण्णव देश सदस्य असलेल्या या संस्थेने एकमताने हा ठराव मंजूर केला मला लक्षात आणि याच्यामध्ये भारताचा फार मोठा रोल आहे नरेंद्र मोदी सरकारने आ, या आ, या ठिकाणी जर बघितलं मोदींनी योगाबद्दल या ठिकाणी हा जगासमोर हा प्रश्न उपस्थित केला आलं लक्षात हा एक प्रकारे आपला विजय समजूया ओके आता जर बघितलं एकवीस जून हाच का घ्यावा आलं लक्षात तर माझ्या वैयक्तिक माहितीनुसार जर म्हणजे वैयक्तिक माझ्या स्वतःच्या मतानुसार जर सांगायचं झालं सा तर ह्या ठिकाणी बघा नॉर्थ एमिस्पियर अँड साऊथ एमिस्पिअर तर नॉर्थ एमिस्पियर अँड साऊथ एमिस्पियरमध्ये जर आपण विचार केला तर नॉर्थ एमिस्पियरमध्ये ह्या ठिकाणी सर्वात जास्त लोकसंख्या राहत असते आलं लक्षात साऊथ एमिस्फिअरपेक्षा कारण नॉर्थ एमिस्फिअरमध्ये जर बघितलं साधारणतः एकोणचाळीस टक्के जमीन आहे आणि साऊथ एमिस्फिअर म मध्ये जर बघितलं फक्त एकोणावीसशेच टक्के जमीन आपल्याला बघायला मिळते आणि नॉर्थ एमिस्फिअरमध्ये भारत चीनसारखे या ठिकाणी जास्त लोक एकशे एकवीस कोटी व एकशे पस्तीस कोटी लोकसंख्येचे देश आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि एकवीस जून जर बघितलं उत्तर गोलार्धामधील नॉर्थ एमिस्फिअरमधील सगळ्यात मोठा दिवस आहे आणि तो या ठिकाणी योग दिन म्हणून पाळला जात असतो ओके आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर सर्वात पहिले पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन आता पहिला आंतरराष्ट्रीय योग दिनबद्दल आपण बघूया आयुष मंत्रालयाने पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी साजरा केला आणि तो राजपथावर त्यासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि दोन गिनीश विक्रमही यात झाले आता दोन गिनीश विक्रम कोणते झाले ते आपलं महत्त्वाचं आहे चौऱ्याऐंशी देशांचे पस्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी लोक योग प्रशिक्षणात सामील झाले आणि हा एक विक्रम होता आणि दुसरं म्हणजे विज्ञान भवन येथे दोन दिवसाची योग परिषद झाली त्याला भारत व परदेशातील तेराशे प्रतिनिधी उपस्थित होते म्हणजे या ठिकाणी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला योग दिन कधी झाला एकवीस जून दोन दोन हजार चौदा आणि त्याने त्या ठिकाणी जर बघितलं मग त्या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे की कोणते विक्रम केले गिनीश बुकामध्ये मग चौऱ्याऐंशी देशाचे पस्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी आणि त्याच्यानंतर विज्ञान भवनमध्ये जर बघितलं तर दोन दिवसाची योग परिषद झाली त्याला भारत व परदेशातील तेराशे प्रतिनिधी उपस्थित होते मग अनेक डिव्ही डी योग संकेतावली पुस्तके यावेळी उपलब्ध करून दिले बरोबर मग पहिला योग दिन कुठं झाला ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे पहिला योग दिन जो आहे दोन हजार पंधरामध्ये सॉरी पहिला योग दिन हा दोन हजार पंधरामध्ये ओके एकवीस जून दोन हजार पंधरा राजपथावर झालेला आहे दुसरा योग दिन जो आहे तो दोन हजार सोळा आणि तिसरा योग दिन म्हणजे दोन हजार सतरा आता या ठिकाणी काय बघितलं आपण की संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन झाला मग त्याच्यानंतर पहिला योग दिन दोन हजार पंधरामध्ये दुसरा योग दिन दोन हजार सोळामध्ये तिसरा योग दिन दोन हजार सतरामध्ये दुसरा योग दिन जो आहे तो ह्या ठिकाणी दुसरा योग दिन हा कनेक्ट विथ यूथ ही मध्यवर्ती कल्पना घेऊन साजरा करण्यात आला आता दुसरा योग दिन जो आहे कनेक्ट विथ यूथ आता ह्या ठिकाणी ते सांगितलेले ओके कनेक्ट विथ यूथ हे महत्त्वाचं आहे दुसरा youth, योग दिन हा कनेक्ट विथ यूथ ही मध्यवर्ती कल्पना घेऊन साजरा करण्यात आला चंदीगड येथे योग प्रात्यक्षिकात तीस हजार लोक सहभागी होते आणि दीडशे दिव्यांग व्यक्तींनी पंतप्रधानांबरोबर योग साधना केली बरोबर नंतर तिसऱ्या योग दिनाबद्दल बोलूया तिसरा योग दिन दोन हजार सतरामध्ये झालेला आहे ओके आता दोन हजार सतरामध्ये तिसऱ्या योग दिनी योग फॉर वेलनेस आता तिसऱ्या योग दिनामध्ये जर बघितलं योग फॉर वेलनेस ओके तर ही त्याची मूळ कल्पना होती पंतप्रधानांनी लोक लखनऊ येथे एक्कावन्न हजार साधकांसमेत योगसाधना केली तिसरी योग परिषद प्रवासी भारतीय केंद्र येथे ऑक्टोबरमध्ये झाली आणि चौथा चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन जर बघितलं डेहराडून येथे वन संशोधन संस्थेने योग दिनाचा मुख्य कार्यक्रम झाला योग फॉर फीस ही त्यावेळची मुख्य कल्पना होती मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसा विचारला जाईल की पहिल्या म दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये जर बघितलं तर मध्यवर्ती कल्पना जी होती कनेक्ट विथ युथ दुसरे तिसऱ्यामध्ये जर बघितलं योग फॉर वेलनेस आणि च चौथ्यामध्ये डेहराडूनमध्ये जे आहे त्याच्यामध्ये योग फॉर फीस हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay, म्हणजे योग दिनाबद्दल जर एखादा प्रश्न जर विचारला गेला तर शंभर ह्या ठिकाणी याच्यावर आपण अभ्यास करून जाणं गरजेचं आहे ओके okay, त्याच्यानंतर जर बघितलं आता आधुनिक काळातील योगाभ्यास वाढची प्रासंगिकता ओके okay, मग याच्यामध्ये जर पतंजली ऋषी इसवी सन पूर्व दीडशे यांनी प्रस्थापित केलेली भारतीय तत्त्वज्ञान प्रणाली आहे आणि पतंजली योग अभ्यासाच्या आठ अंगांचा अभ्यास हा माणसामधील क्षमता वाढविण्या मदत करतो ओके मग ते आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे ओके नंतर आयुर्वेद आयुर्वेद व पंचकर्माची उपयुक्तता आता आयुर्वेद आणि पंचकर्माची उपयुक्तता काय आहे आयुर्वेद पंचकर्म हे पुरातन भारतीय वैद्यकीय शास्त्र उपचार पद्धती असून पाच हजार वर्षापासून काळाच्या वैज्ञानिक वैद्यकीय परिषद अनुसंधान कसोटीवर खरी उतरवलेली आहे आता जर बघितलं या सर्व जर गोष्टी जर आपण अभ्यासला तर मानवी आजार दोन प्रकारचे असतात आणि विशेष म्हणजे पहिला संसर्गजन्य दुसरा असंसर्गजन्य आता संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य यामध्ये जर बघितलं तर संसर्गजन्य हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सध्या चर्चेचे विषय आहेत ते तुम्हाला माहिती आहे आता कोविड नाईन्टीन जर बघितलं हा संसर्गजन्यमध्ये येतात संसर्गजन्यमध्ये जर बघितलं ज्यात मधुमेह उच्च रक्तदाब रक्तवाहिन्यांची गाठी हृदयरोग मेंदू विकार मला लक्षात कर्करोग किडनी फुफ्फुस यकृत निकामी होणे फुप्फुस महिलांमधील वद्यत्व आलं लक्षात हाड सांधे हे सगळे या ठिकाणी असंसर्गजन्यमध्ये येतात आणि या सर्व असंसर्गजन्य आजारांवर आयुर्वेदिक पंचकर्म एक प्रभावी उपचार पद्धत आहे आता पंचकर्म जर बघितलं संसर्गजन्यावर नाही तर ते असंसर्गजन्य जे रोग आहेत याच्यावर जर बघितलं प्रभावी उपचार पद्धत आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यामध्ये जर बघितलं आयुर्वेदिक पंचकर्म ह्या सर्व असंसर्गजन्य आजारांच्या लक्षात महत्त्वाचं म्हणजे मूळ कारण रोगाची गुण आता इथे दिले देण्यात आलेले मूळ कारण काय आहे रोगाची गुंतागुंत काय नंतर उपद्रव स्वरूपी व्याधी प त्याच्यानंतर जर बघितलं परोक्ष कारण हल त्याच्यानंतर चुकीच्या खाण्याच्या सवयी चुकीची जीवनशैली या सर्वांचे एकत्रित यशस्वीरित्या उपचार करते त्याचे सहज नियंत्रण करून समूळ व्याधीला बरे करते ओके मग त्याच्यानंतर आपण या ठिकाणी खाली बघूया आता संसर्गजन्य आजारांचा आता या ठिकाणी बघा संसर्गजन्य आजारांना सोडून इतर सर्व आजारांवर उपयुक्त व परिणामकारक नंतर त्या ठिकाणी जर बघितलं स्थुरीत परिणाम दोन ते सात दिवसात चांगले परिणाम मिळतात मुळापासून आजार बरा करते सुरक्षित कोणतेही दुष्परिणाम नाही बरे झाल्यात रोगाचे पुनर्भव नाही नंतर आयुर्वेदिक पंचकर्म उपचार पद्धती यशस्वी गुणोत्तर चाळीस ते नव्वद टक्के रोगांना यशस्वीरित्या बरे करते एका रोगापासून उत्पन्न झालेल्या इतर रोगांनासुद्धा बरे करते नवीन येणाऱ्या संभावना असलेल्या रोगांनाही प्रतिबंध घालते निरोगी लोकांच्या संस्थेचे रक्षण करते आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा पद्धतीच्या काही मर्यादा आहेत आलं लक्षात पण पंचकर्माचे जे काही सगळ्यात महत्त्वाचे जे फायदे आहेत आलं लक्षात ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आलं लक्षात आता जर बघितलं की आपण पुढे या ठिकाणी बघत असताना अरब वैद्यकशास्त्र युनानी आता अरब वैद्यकशास्त्र जे आहे ते युनानी आता युनानी म्हणजे आपण जो वापरलेला आहे तो युनानीसाठी वापरलेला आहे आणि विशेष म्हणजे युनानी जे आहे हे अरब वैद्यकशास्त्र म्हणजे या ठिकाणी शास्त्र आहे अरब वैद्यकशास्त्र आहे पाच हजार एडी ते पंधराशे एडीपर्यंत ग्रीक श्री श्रीसिकिस्तेचा साहित्यिक अरबी भाषेत अनुवादित केले गेलेले आहे मला लक्षात स्थानिक परिस्थितीने बगदाद दमास्कस कायरो मधील औषधे आणि रुग्णालयाच्या शाळांमध्ये युनानी प्रणालीचा औषधांना जन्म दिलेला आहे इथं महत्त्वाचं काय आहे सगळ्यात पहिले जर बघितलं हे युनानी ही औषध पद्धत कोणती आहे तर अरब वैद्यक शास्त्र पद्धत आहे आलं लक्षात आणि भारतातील वैद्यकीय स्थानिक पर्याय औषध प्रणाली आलं लक्षात हे पेज फार महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं पेज आहे आता आयुर्वेद सुमारे पाच हजार वर्षापूर्वी आयुर्वेदशास्त्राची भारतात निर्मिती झाली आयुर्वेद शब्दाचा अर्थ म्हणजे जीवनाचं विज्ञान आलं लक्षात त्याच्यानंतर खाली या ठिकाणी जर बघितलं इथे युनानीबद्दल सांगण्यात आलेलं आहे आता युनानीबद्दल काय सांगण्यात आता युनानी वैद्यकशास्त्र युनानी औषधाचा जन्म अरब जगांमध्ये झाला तरी कालांतराने काही काळ त्यांनी इजिप्त सिरिया इजिप्त सिरिया, सिरिया इराक फार्सिया भारत चीन इतर मध्य पूर्व देशातील औषधांच्या इतर समकालीन वैद्यक प्रणालीमधून काही संकल्पना अधिक बळकट केल्या मला लक्ष युनानी वैद्यकशास्त्रात रुग्णाला आर त्याच्यानंतर फार्माकोथेरफी व्यायाम मालिश आणि शस्त्रक्रिया अशा माध्यमातून उपचार करतात आता युनानी औषध दहाव्या शतकाच्या सुमारास भारतात आणली गेलेली आहे हे महत्त्वाचं आहे सध्या ती आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश आ, दिल्ली आणि राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी बघा होमिओपॅथीबद्दल त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता होमिओपॅथी हा एक ग्रीक शब्दापासून बनलेला आहे आता या ठिकाणी जर बघितलं तो कसा बनलेला आहे होमोयीस म्हणजे समान आणि पॅथॉस म्हणजे पिडा अला लक्षात होमोइस म्हणजे समान आणि पॅथॉस म्हणजे पिडा म्हणजे असा तो होमिओपॅथिक शब्द तयार झालेला आहे मग हे वैदिकशास्त्र जर्मनीमध्ये जन्मलेलं आहे हा लक्षात मग या ठिकाणी अठराशे दहा ते अठराशे एकोणचाळीसच्या सुमारास भारतात आणले गेलेले आहे होमिओपॅथी उपचाराच्या कायद्यावर आधारलेली कायद्यावर आधारलेली आहे ओके त्याच्यानंतर जर बघितलं ह्या ठिकाणी जर बघितलं सिद्धबद्दल त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता ही प्रणाली भारतात आली आहे देशातील सर्वात जुनी औषध प्रणाली आहे रोगी तसेच आसपासचे वय लिंग वंश निवासस्थान हार भूक शारीरिक स्थिती इत्यादी रोग निदान येथे करतात सिद्ध प्रणाली रुग्णांना उपचार करण्यासाठी खनिजे धातू व मिश्र आणि औषध आणि अकार्बनिक संयुगे वापरले जात असतात बहुतेक टी आणि सी एमच्या विपरीत आलं लक्षात ही प्रणाली नैसर्गिकरित्या उपचारावर भर देणारी आहे सिद्ध साहित्य तमिळ भाषेत उपलब्ध आहे आणि मुख्यतः तमिळ भाषेत तसंच केरळ आणि परदेशात याचा अभ्यास केला जात असतो मला लक्षात आता पुढे जर बघितलं तर निसर्गोपचार ही ए, ही सुद्धा एक महत्त्वाची पद्धत आहे इथं या ठिकाणी सांगायचं झालं निसर्गोपचार ही तत्वज्ञान पद्धती आधारलेली आहे औषध औषधविरित उपचार प्रणाली आहे आरोग्य आणि आजार यांच्याविषयी स्वतःच्या वेगळ्या संकल्पना असलेले हे आरोग्य आणि स्वास्थ्य विषयक शास्त्र आपल्याला हे बघायला मिळतं आहे मला लक्षात इथे फक्त शारीरिक निस निरोगीपणाचे नव्हे तर मानसिक नैतिक आणि आध्यात्मिक पातळीवर संपूर्ण तंदुरुस्ती राखण्याचा सर्वकच दृष्टिकोन ठेवण्यावर या प्रणालीवर भर दिलेला आहे आता या ठिकाणी जर बघितलं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भागामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया ओके आता नि, निसर्गोपचारात योग्य हार आणि आरोग्याचे इतर नियम पाळण्याची शिफारस केलेली आहे शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाश खोल श्वसनाचे व्यायाम योग्य शारीरिक आकृतिबंध विश्राम मनोरंजन तणाव विरेच विरेचन पुरेशी झोप योग्य मानसिक दृष्टिकोन अंतर्गत शुद्धता आवश्यकता दोष निवार हा लक्षात त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जर बघितलं निसर्गोपचारात मुख्यतः वापरल्या जाणाऱ्या रोगप्रतिकारक निरोगीपणावर प्रोत्साहन आणि गुणधर्म गुणवर्धक उपचार पद्धती खालीलप्रमाणे आहेत उपवास चिकित्सा हार चिकित्सा मृदा चिकित्सा जल चिकित्सा मालिश चिकित्सा सूर्यकिरण चिकित्सा वायू चिकित्सा योग चिकित्सा आता या ठिकाणी त्या ठिकाणी उपवास चिकित्सा काय असते वगैरे असे काही विविध स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत आता बघा होमिओपॅथीबद्दल जर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेसाठी काय आहे तर जर्मन चिकित्सक डॉक्टर शॅम्युअल हॅन्डमन यांनी सतराशे शहाण्णवमध्ये ही उपचार पद्धत विकसित केलेली आहे नंतर ॲक्ू आता ॲक्ू जर सांगायचं झालं तर ॲक्ू हा जो शब्द जर ही चीनी पद्धत आहे आता चीन जर बोललं की चीनी पद्धत नको र बाबा हे नको करायला पाहिजे असं लोकांना वाटायला लागेल पण तसं काही गैरसमज करू नका की आता ॲक्ू जर बघितलं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आजारापासून दूर राहण्यासाठी चीनमध्ये वापरण्यात येणारा ॲक्ू आणि ॲक्युप्रेशर हा विविध आजारांवर सोपा आणि चांगला उपाय मानला जातो या उपचार पद्धतीने पद्धतीसाठी वेळ लागत असला तरी यापासून साईड इफेक्ट फारशी भीती नाही आहे म्हणून ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे आता सिद्ध वैद्यकशास्त्र म्हणजे काय मला लक्षात याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्र आयुष्य ह्या त्याच्या अध्यक्षराच्या संक्षिप्त नावाने ओळखली जातात या अध्यक्षराचा अर्थ आहे आयुर्वेद योग युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी ही सर्व वैद्यकशास्त्र केंद्र सरकारच्या आयुष आयुष या मंत्रालया अंतर्गत येतात नऊ नोव्हेंबर दोन हजार चौदा साली आयुष मंत्रालयाची स्थापना झालेली आहे हे महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्हाला याबद्दल सांगण्यात आलं विशेष म्हणजे योजना मॅग्झिनबद्दल काय काय महत्त्वाचं होतं ते सर्व सांगण्याचा मी प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो